नाणार रिफायनरीला कडाडून विरोध करणारे पक्ष राज्यात महाविकास आघाडीद्वारे सत्तेत आल्याने रिफायनरीचा मुद्दा संपला असे वाटत होते. मात्र दुसरीकडे प्रकल्पाचे क्षेत्र कमी करताना एक दोन गावे वगळून पुन्हा प्रकल्प आणण्याबाबतच्या हालचाली प्रकल्प समर्थकांकडून सुरू असल्याचे वृत्त आहे. नाणार रिफायनरीवरून जोरदार संघर्ष संपूर्ण राज्यासह देशाने पाहिलाय. मागील 2-3 वर्षात प्रकल्पाविरोधात स्थानिक पातळीवरून रान उठवले गेले होते. प्रकल्पाविरोधात उठलेल्या स्थानिक जनतेला भक्कम पाठिंबा आणि बळ देण्यासाठी भाजप वगळता उर्वरित सर्व पक्षांनी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली होती. शांततेच्या मार्गाने स्थानिक पातळीपासून ते थेट मुंबई दिल्लीपर्यंत उभारलेली आंदोलने यशस्वी ठरली होती. परिणामी शासनाला प्रकल्पाच्या संपादित क्षेत्रात पाऊल ठेवता आले नव्हते. वाढत्या विरोधामुळे अखेर मागील शासनाला रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करावी लागली होती. शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाणार होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे आता नाणार हद्दपार झाले अशी सर्वांची भावना असताना रिफायनरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊ पाहतोय. यापूर्वी या संपूर्ण प्रकल्पासाठी 15,000 acres जागा लागणार होती. मात्र आता 15 ऐवजी 10,000 acres जागा निश्चित करून प्रकल्पाचे कार्यक्षेत्र कमी करण्याच्या हालचाली समर्थकांकडून सुरू आहेत. रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणारमध्ये येणार असेल तर मागील काही वर्ष त्याविरुद्ध प्राणपणाने लढणारी स्थानिक जनता आपला विरोध कायम ठेवणार का? सुरुवातीपासून रिफायनरी विरोधात रान उठवणारे राज्यातील आजचे सत्ताधारी कोणती भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले. नाणारबाबत प्रकल्प समर्थकांकडून सुरू असलेल्या छुप्या हालचालींमुळे प्रकल्पाचा विषय संपलेला नसल्याचे दिसून आले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.